मुंबईतून लोकलचा प्रवास करायचा म्हटल्यावर महिलांना अनेक कारणांसाठी धडकी भरते. त्यातलं एक मोठं कारण म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या शौचालयांची दुरवस्था. राईट टू पी या संघटनेनं मुंबईतल्या तिन्ही मार्गांवरच्या महिला शौचालयांचं सर्वेक्षण केलंय. नवी मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर महिलांच्या शौचालयात तंबाखू विक्री केली जाते. माहीम स्थानकातील महिला शौचालयाच्या चाव्या पुरुष शौचालयावाल्यांच्या हाती आहेत. वांद्रे स्थानकावर महिलांकडून शौचालय वापरण्यासाठी पैसे घेतले जातात. अनेक स्थानकांवर महिला शौचालयात पुरुषांचे कपडे लटकवलेले असतात. रेल्वे स्थानकावर कुठेही शौचालयाची दिशा दाखवणारे फलक दिसत नाहीत. शौचालयांचा वापर पुरुषांकडून सिगरेट ओढण्यासाठी केला जातो. विद्याविहार, मानखुर्द, डॉकयार्ड, मस्जिद रेल्वे स्थानकांवर शौचालयच नाहीयेत. हार्बर लाईनवरील 24 पैकी 12 शौचालयांना कुलूप होती. यासंदर्भात राईट टू पी संघटनेनं रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलंय. पाण्याची कमतरता आहेच सर्व बाजू लेडीज टॉयलेटमध्ये, त्याशिवाय लाईट्स नाही आहे, किंवा आम्ही ज्या सिक्युरिटीबद्दल बोलतो स्त्रियांची सिक्युरिटी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही प्लॅटफॉर्मवर आम्ही आढळलं की तिथं त्या काउंटरवरच जे एलिमेंट असतात, जे ड्रग एडिक्ट असतात, ते बसलेले असतात. त्यामुळे स्त्रियांना असं वाटतं की टॉयलेटमध्ये जावं की नाही, हा एक मोठा मुद्दा आम्ही त्यांच्या समोर मांडलं की इव्हन प्लॅटफॉर्मवर असते मान्य आहे, पण इव्हन टॉयलेटमध्ये बसलेले असतात काही, तो हा एक मोठा मुद्दा होता. रेल्वे स्थानकांवरील ही दुरवस्था कधी सुधारणार असा प्रश्न प्रवासी महिलांना पडलाय. त्यावेळेस महिला प्रवास करतात तर त्यांना लघवीचा खूप त्रास होतो, आणि प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर टॉयलेट आहेत असं नाही आहे, आणि ज्या ठिकाणी आहेत तर तिथे लाईटीची सोय नाही, पाण्याची सोय नाही. कधी कधी ते तिथे पुरुष बसलेले असतात गल्ला जमा करण्यासाठी. त्यावेळेस महिला मुलींना भीती वाटते, कारण कुठलीही जागा सेफ राहिलेली नाही. तसेच अजूनपर्यंत काही चेंजेस झालेले नाही आहे. लेडीजला खूप प्रॉब्लेम्स होतो जायला यायला, कुठे कुठे आहे तिथे इथे बघा तुम्ही किती त्रास होतो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर या किंवा त्या टोकाला शौचालय असतात, त्यामुळे शौचालयांची रचना आणि ठिकाण बदलण्याबाबतही विचार करण्याची गरज आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.